त्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल आणि आपली मूल्ये समजून घेत नाविन्यपूर्ण कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे, सोबतच आपला सांस्कृतिक वारसा जपण्याला प्राधान्य द्यावे असं मत सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोडिया यांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचलित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ऑरा 2024 सजावट प्रदर्शनात मार्गदर्शन करताना चोरडिया बोलत होते. प्रदर्शनाचं हे 18वे वर्ष होतं. यंदा झरोका या संकल्पनेतून संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल दाखवण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून ही संकल्पना साकारण्यात आली. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. यामध्ये प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे, वास्तुविशारद महेश बांगड, फॅमिली इंटेरियरचे मितेश पतंगे, रवींद्र माळवदकर, ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, प्रसन्न पाटील, सुभाष कांकरिया, राजकुमार सुराना, PIAT चे प्राचार्य प्राध्यापक अजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांनी प्राचीन मंदिराचा अभ्यास करून लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. सदाशिवपेठेतील टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालय शेजारी असलेल्या PIAT संस्थेच्या इमारत परिसरात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम तसेच घर सजावटीच्या वस्तू, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लॅस्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चितारल्या होत्या. हॅलो एव्हरीवन, आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दी 25 इयर्स सेलिब्रेशन ऑफ सूर्यरत्ता इन्स्टिट्यूट अँड आय एम व्हेरी ओव्हरवेल्म टू सी एन नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज पुट अप बाय ऑल दी स्टुडंट्स. My best wishes to the college, to the students and all the staff here. And as a media, Family Interior Part and Magazine will always be with them for all their endeavors to come in the future. Namaskar. Aaj Suryadatta Institute cha ya 25 varsha tyanna ji hota ahe tyacha je exhibition he lavlela ahe tithe alyanantar khup ananda zala. Mulanni itka vividha prakare kaam kelela ahe ani mukhya mhanje त्यांचे जे मेंटॉर आहेत शिंदे सर, तर त्यांनी जे मुलांना सांगितलेलं आहे की आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही काहीतरी करायला पाहिजे आणि अशी सगळी कामं तिथे दिसत आहेत. वेगवेगळे प्रोजेक्ट्स मुलांनी हाताळलेले आहेत. आपण जर बघितलं इथं तर सॅमसंगची मोठी गॅलरी केलेली आहे. त्याच्यात काय काय बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे मुलांनी व्यवस्थित डिझाईन करून केलेल्या दिसतात. आणि तसंच आउट ऑफ द बॉक्स जाऊन म्हणजे की त्यांनी स्केचेस केलेले आहेत. वेगवेगळे निसर्गातले एलिमेंट्स शोधून त्यातून काय वेगळा फॉर्म तयार होऊ शकतो अशा फॉर्म्सचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर मी सगळ्यांना असं एक निवेदन करीन की तुम्ही सगळेजणं या आणि सूर्यदत्तमधलं हे एक्झिबिशन आवर्जून बघा, कारण इथे काहीतरी वेगळेपणा आहे. नेहमीचं जे एक्झिबिशन असतं एखाद्या इंटिरियर डिझाईन इन्स्टिट्यूटचं तर तसं हे नाही आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊन मुलांनी काहीतरी वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, जरूर जरूर इथं या आणि हे सगळं बघा. नमस्कार, माझं नाव महेश बांगड, मी चेअरमन आहे एसाचा, आर्किटेक्ट्स इंजिनियर सर्वेज असोसिएशनचा, आणि मी IIAच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर पण आहे. आम्ही आज इथे एक्झिबिशनसाठी आलो आहे. ऑरा सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटनी हा ऑर्गनाईज केलेला आहे. आर्ट इज अ थेरपी असं म्हणतात, आणि आर्ट कसा रिफ्लेक्ट करता येईल वेगवेगळ्या फॉर्म्समधनं, नॉट जस्ट पेंटिंग्स बट पोएम्स, थ्रू मेकिंग सोप्स, थ्रू चॉकलेट्स, टू मेकिंग मॉडल्स, टू इवन क्रिएटिंग मूड बोर्ड्स. आय थिंक जर एक स्पेक्ट्रम ऑफ डिझाईन आपण कन्सिडर केला आणि इंटिरियर डिझाईनला जर परत आपण स्प्लिट करायचं म्हटलं, तर इंटिरियर डिझाईनमध्ये फक्त स्पेस क्रिएशन किंवा डेकोरेशन इज नॉट द क्वेश्चन. ॲट सूर्यदत्ताज एक्झिबिशन यू विल सी की एक इंटिरियर डिझाईन प्रोजेक्ट करण्यासाठी जे ज्या ज्या गोष्टी लागतात, राईट फ्रॉम BOQ टू मटेरियल हँडलिंग टू अंडरस्टँडिंग ऑफ स्पेस, स्केल, प्रपोर्शन, सगळ्याची रिफ्लेक्शन मॉडेल्समध्ये, ड्रॉइंग्समध्ये, केलेल्या स्केचेसमध्ये आहे आत्ता. आणि 25व्या वर्षात आहे आत्ता सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, आणि चोड्या सरांनी केलेलं काम ऑब्व्हियसली इट्स वर्थ प्रेझिंग. मोर इम्पॉर्टंटली, ॲज अ इंटिरियर डिझाईन इन्स्टिट्यूट विच ऑफर्स डिग्री अँड डिप्लोमा, आय थिंक अजित सर वुड हॅज डन अ वंडरफुल जॉब ओवर द इयर्स. त्यांचे स्टुडंट्स आता पुण्यात खूप ठिकाणी सुंदर प्रोजेक्ट्स करत आहेत. आणि ॲल्युमिनाय बेस स्ट्रॉंग असला की कसा त्याचा प्रभाव आपोआपच शिक्षणावर होतो, लर्निंग्सवर होतो, हे सूर्यदत्त्यांनी चांगलं दाखवून दिलेलं आहे आपल्याला. आय विश PIAT द व्हेरी व्हेरी बेस्ट, अँड आय एम शुअर द
इन द कमिंग 25 इयर्स वी आर गोइंग टू सी ग्लोरियस इयर्स फॉर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट. थँक्यू. नमस्कार, मी प्राचार्य अजित शिंदे, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन स्कूल ऑफ डिझाईन. ॲक्च्युली एव्हरी इयर आम्ही हे एक्झिबिशन भरवतो मुलांचं, ज्याच्यामध्ये त्यांचं ॲकॅडमिक वर्क असतं, त्याप्रमाणे बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मुलं करतात आर्ट ओरिएंटेड, पण ते सगळं आम्ही एव्हरी इयर वी डिपेक्टेड. आणि त्याचाच एक छोटा प्रयत्न म्हणून आम्ही यावर्षी सगळं एक्झिबिशन केलं आहे. दरवर्षी एक्झिबिशन आमचं एक युनिक असतं, कारण आम्ही दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन एक्झिबिशन करतो. आत्तापर्यंतचे आम्ही अनेक थीम घेतल्या, त्याच्यामध्ये अंडर वॉटर थीम असेल किंवा सेवन वंडर्स असेल. तर ह्यावर्षी आम्ही आमच्या सूर्यदत्ताची 25 वर्षांचं सेलिब्रेशन आहे, सिल्वर ज्युबली सेलिब्रेशन आहे. तर हाऊ वी आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम 1999 टू 2024 दॅट वी आर ट्राय टू डिपिक्ट थ्रू दिस डेकोरम. ह्या मुलांनी यावर्षी प्रचंड एफर्ट्स घेऊन बरंचसं वेस्ट मटेरियल वापरून हा सगळा डेकोरम उभारला आहे. आणि मुलांनी केलेलं फर्स्ट इयरचं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सगळे, सेकंड इयरचे कमर्शियल प्रोजेक्ट्स, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही सोशल ॲक्टिव्हिटी केल्यात मुलांनी वर्षभरात, त्याच्यामध्ये काही CSR ॲक्टिव्हिटी आहेत, काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं आम्ही इथे एक प्रदर्शन भरवलं आहे.